नमस्कार, मी रुबीना पठाण। तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे सांगलीच्या। त्या मशिदीचं बांधकाम पाडणार पालिका आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। राज ठाकरेंनी व्हिडिओ दाखवलेली मशीद, शाळेचं आरक्षण असताना मशिदीचं बांधकाम, ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या मशिदीचं बांधकाम महापालिका तात्काळ पाडणार आहे, आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असून सदरच्या जागेवर महापालिकेच्या प्राथमिक शाळेचं आरक्षण असल्यानं त्याच्यावर जे बांधकाम करण्यात आलेलं आहे ते अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून तात्काळ या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केलंय। राज ठाकरेंनी सांगलीच्या जुना कुपवाड रोडवरील मंगलमूर्ती कॉलनी या ठिकाणी असल्याचा, तिथे मशीद बांधली जाते अनधिकृतपणे, आपल्या लोकांनी तक्रार करून देखील तिथे कोणतीही दखल घेतली जात नाही सांगलीमध्ये, त्याचे फक्त फोटो तुम्ही फक्त बघा। ही बातमी आली सांगलीत, दोन गटामध्ये मारामारी, मशिदीच्या दाव्यावर जखमी, 15 जणांवर गुन्हा। ही ते खेळाचं मैदान, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीमधील मंगलमूर्ती कॉलनी येथील जागेवर अनधिकृत प्रार्थना स्थळाचं बांधकाम सुरू आहे असं आम्हाला मीडियामधून समजलं। त्यानंतर आम्ही कालच रात्री तिथं आमचे अधिकारी पाठवले होते, त्यात ही वस्तुस्थिती समोर आलेली आहे की त्या जागेवर प्रायमरी स्कूल आणि प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे आणि त्या ठिकाणी 250 घरं तिथं आहेत जुनी, त्यांना परवानगी दिलेली नाही आणि ह्या ठिकाणीच एक पत्र्याचं जे शेड आहे, परमनंट बांधकाम नाही, पत्र्याचं शेड आहे, ते 2012 तिथं पत्र्याचं शेड आहे आणि आत्ता अलीकडच्या काळातच तिथे बांधकाम त्यांनी केलेलं आहे, एक टॉयलेट आणि 2 मोतारीचं बांधकाम केलेलं आहे। त्यानंतर त्याचे परमिशन वगैरे आहे का याची तपासणी केलेली आहे। त्या ठिकाणी आपण त्या बांधकामांना कोणत्याही तिथं परवानगी दिलेली नाही, त्यामुळे ते बांधकाम अनधिकृतच आहे, त्यामुळे कायद्याप्रमाणे जे काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर फॉलो करून आम्ही त्या बांधकामावर कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सरफराज। सरफराज, कारवाई करणार हे आता आयुक्तांनी स्पष्ट केलेले, काय ताजे अपडेट? रुबीना, आता या मशीद जी आहे त्या ठिकाणी जे बांधकाम आहे त्याच्यावर आता महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून लवकरच या ठिकाणी जे बांधकाम करण्यात आलेलं आहे अनधिकृतपणे ते पाडलं जाणार आहे आणि यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जी संपूर्ण जागा आहे ती महापालिकेची आरक्षित जागा आहे। या ठिकाणी प्राथमिक शाळेचं जे आहे ते संपूर्ण आरक्षण आहे, एकूणच हे 1/4 एकरचा जो आहे तो परिसर आहे आणि त्या ठिकाणी हे महापालिकेच्या शाळेचं आरक्षण आहे आणि या ठिकाणी सुमारे 200 ते 250 घरं देखील आहेत आणि याच ठिकाणी हे 3 कोट्याच्या जागेवर जे आहे ते या मशिदीचं बांधकाम जे आहे ते करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता आणि राज ठाकरेंनी त्याचा तसा उल्लेख केला होता, त्यामुळे या ठिकाणी एक मोठा मुद्दा निर्माण झाला होता आणि खळबळ देखील सांगली जिल्ह्यामध्ये उडाली होती आणि सकाळपासून या घटनास्थळी अनेक जे मुस्लिम समाजातले नेते असतील किंवा हिंदू समाजातील नेते असतील ते या ठिकाणी दाखल झाले होते। राज ठाकरेंनी जे उपस्थित केला होता त्यांचे मनसेचे जे नेते आहेत तानाजी सावंत हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले होते आणि या ठिकाणी त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सकाळपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता आणि एक तणावपूर्ण शांतता या ठिकाणी होती आणि दोन्ही बाजूकडून या ठिकाणी दावे प्रतिदावे करण्यात आले होते की ही जागा आमची आहे आणि या ठिकाणी अधिकृत आहे असा दावा देखील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला होता आणि महापालिकेचे जे नगररचना विभाग आहे त्या विभागाकडून आज सकाळी या ठिकाणी त्यानंतर मोजणी करण्यात आली होती, त्याची पाहणी करण्यात आली होती आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतलं होतं आणि आता या सर्व प्रकरणावर महापालिकेचे जे आयुक्त आहेत ज्यांच्याकडे या सर्व प्रकरणावर कारवाई करण्याचं जे आहे ते बोर्ड दाखवण्यात आलं होतं ते आयुक्त सुनील पवार यांनी याबाबत आता स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे। सदरची जागा जी आहे ती अनधिकृत बांधकाम करण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी ते पत्र्याचं शेड असेल किंवा अन्य बांधकाम असेल ते अनधिकृत आहे, त्या ठिकाणी त्या पद्धतीची कोणतीच परवानगी महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाहीये। त्याचबरोबर या जागेवर जे आहे मुळात महापालिका शाळेचं आरक्षण आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी या ठिकाणचं जे बांधकाम आहे ते तात्काळ पाडण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका आयुक्त सुनील पवार यांनी दिलेली आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता त्याला आता या ठिकाणी महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। रुबीना, निश्चितच सरफराज, मात्र राज ठाकरेंनी हा मुद्दा मांडला होता आणि त्यानंतर खरंतर ही कारवाई जी ती लगेचच होणार आहे असं आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे, मात्र आता यावेळेला दुसऱ्या पक्षाच्या वतीनं काहीच पुरावे दिले जात नाहीयेत का, किंवा मग महापालिका जी कारवाई करेल त्यावर ह्या सगळ्यांचा म्हणजे आपण जर पाहिलं तर आता माहींचा देखील अशाच
पद्धतीचा मुद्दा होता, मात्र तिथे कारवाई झालेली आहे. तर सांगलीत जेव्हा कारवाई होणार आहे तर त्यावर कोणाचा आक्षेप नसणार आहे का? नेमकं काय घडतंय? रुबीना, आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा सर्व जो भाग आहे तो गोंटेवारीचा भाग आहे आणि या ठिकाणी जे अनेक घरं निर्माण झालेली आहेत आणि त्यातूनच ही जागेची जी खरेदी आहे ती देखील गुंठेवारीपासून झालेली आहे. त्यामुळे आता जागेची मालकी हा प्रश्न या ठिकाणी दोन झालेला आहे. या ठिकाणी मुळात जे महापालिकेचे आरक्षण आहे, शाळेचं आरक्षण आहे या संपूर्ण जागेवर, म्हणजे त्या ठिकाणी अनेक घरं देखील निर्माण झालेली आहेत, ते सुद्धा या ठिकाणी कुठेतरी आता बेकायदेशीर ठरणार आहेत. या ठिकाणी दावे करण्यात येतात की हे आमची जागा आहे. काही नागरिकांनी जे आहे त्याबाबतचे पुरावे देखील दाखल सादर केलेले आहेत. जे मुस्लिम समाजाकडून काही नेत्यांनी सुद्धा ही जागा अधिकृत आमची असल्याचं सांगितलेलं आहे. मात्र प्रश्न निर्माण झाला होता की राज ठाकरेंनी देखील उपस्थित केला होता की सदरच्या जागेवर हे जे महापालिकेचं आरक्षण आहे, शाळेचं आरक्षण आहे, त्यामुळे आता महापालिकेकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जागेवर महापालिकेच्या शाळेचं आरक्षण आहे. त्यामुळे आता याला कोणी कितपत चॅलेंज येतं हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रुबीना, निशिताज, धन्यवाद सरफराज ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट जे ते घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय की महापालिका आयुक्तांनी या सगळ्यावर त्या स्पष्टीकरण दिले, कारवाई होणारच.